आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास 5 ते 25 मार्च दरम्यान कोल्हापुरात सैन्य भरती होणार आहे। शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर ही सैन्य भरती आयोजित करण्यात आली। 75,000 इच्छुकांची ऑनलाईन विक्रमी नोंदणी देखील झाली आहे। जीडी सोल्जर्स क्लार्क स्टोअरकीपर या पदांसाठी भरती होणार आहे। तेव्हा कोल्हापुरात येत्या 5 मार्च ते 25 मार्च दरम्यान सैन्य भरती प्रक्रिया पार पडेल आणि या कालावधीत पात्र उमेदवारांसाठी शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर ही भरती प्रक्रिया होणार आहे। तेव्हा कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्यासह उत्तर आणि दक्षिण गोवा राज्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया इथे पार पडणार आहे। ही भरती जीडी सोल्जर्स, त्याचबरोबर क्लार्क, स्टोअरकीपर, टेक्निकल मॅनेजमेंट या पदांसाठी असेल आणि या सर्व पदांसाठी तब्बल 75,000 इच्छुकांनी ऑनलाईन विक्रमी नोंदणी केली आहे। भरती कार्यालयाकडून पात्र उमेदवारांना आता ऍडमिट कार्ड पाठवण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे। किंवा ज्यांना कोणाला सैन्य जायचं आहे त्यांच्यासाठी ही फार मोठी सुवर्ण अशी संधी चालून आलेली आहे। 75,000 पदांसाठी ही आता विक्रमी नोंदणी झालेली आहे। 75,000 इच्छुकांनीही ऑनलाईन नोंदणी केलेली आहे आणि सैन्य भरती होणार आहे कोल्हापुरामध्ये 5 मार्च ते 25 मार्च दरम्यान। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे बुलढाण्यातल्या एकाच गावात 150 गावकरी पॉझिटिव्ह आलेले आहेत। जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव हा हॉटस्पॉट ठरलेला आहे। 7 दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमानं गावावरती विघ्न कोसळल्याचा अंदाज आहे। छोट्याशा गावात तब्बल 155 जण हे कोरोनाबाधित आहेत। पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका तसंच खासगी रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात येणार आहे। खासगी रुग्णालयांना त्या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। तसंच लॅबमधील चाचण्यांची क्षमता देखील वाढवण्यात येणार आहे। एका बाजूला या उपाययोजना राबवण्यात येत असताना लसीकरण मात्र अतिशय संथपणे सुरू आहे। एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना गेल्या 2 आठवड्यातले सर्वात कमी मृत्यू हे सोमवारी झाले। सोमवारी राज्यात 18 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला। सोमवारी 5,210 जण हे नवे रुग्ण आढळून आले। सातत्यानं 6,000 रुग्णसंख्या जात असताना हा आकडा समाधानकारक आहे। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर एका क्रेनचा ब्रेक फेल झाल्यानं अपघात झाला। या अपघातात क्रेन थेट ठाणे महानगरपालिकेच्या शाळेच्या भिंतीवर आदळल्याची घटना घडली। या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र पालिकेच्या शाळेचं आणि शेडचं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच कासारवडवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले। क्रेन चालकावर कारवाई केल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली। कोकण परिक्षेत्रात शहीद झालेल्या 83 जवानांच्या मुलांना नवी मुंबईत पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी नियुक्तीपत्र देऊन अनुकंपत्वावरती आता पोलीस सेवेमध्ये सामावून घेतलंय। यावेळी नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह देखील उपस्थित होते। अशाच प्रकारे राज्यात 333 पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपत्वावरती नोकरी दिली जाणार असल्याचं यावेळी सांगितलं। कोरोना काळामध्ये थांबलेल्या 500 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नती येत्या 1 ते 2 दिवसात होणार आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास।